रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आज उद्योगमंत्री उदय सामंत हे आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत भरतायत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उदय सामंत सर आहेत सामंत साहेब या ठिकाणी तुम्ही उमे उमेदवारी अर्ज भरता आहात दोन हजार चार सालापासून तुम्ही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरती राज्य करताय आज पुन्हा एकदा अर्ज भरताय काय सांगाल राज्य हा शब्दप्रयोग योग्य नाही मी जनतेची सेवा करतो आहे आणि मला खात्री आहे की दोन हजार चारला मी पहिल्यांदा पाच हजार मतांना निवडून आलो होतो दोन हजार नऊला मी नऊ हजार मतांना निवडून आलो होतो दोन हजार चौदाला मी एकोणचाळीस हजार मतांना निवडून आलो होतो दोन हजार एकोणीसला मी एकोणनव्वद हजार तीनशे मतांना किंवा नऊशे मतांना निवडून आलो होतो हाच चढताक्रम राहील आणि रत्नागिरीकर आणि संगमेश्वरवासी वासी यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यासाठी केलेली विकासाची कामं हो, आणि न दिलेला उपद्रव मी कधी उपद्रव दिला नाही तर या जोरावर मी नक्की विजयी होईन कारण माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी वैयक्तिक कुणावर टीका केलेली नाही वैयक्तिक आकस धरून मी कधी काम केलेलं नाही विरोधकांची देखील मी कामं केलेली आहेत म्हणजे आजचंच उदाहरण आहे उभाटाचे एक उमेदवार ज्यावेळी रेल्वे स्टेशनला आले आणि त्यांचं स्वागत झालं त्या स्वागत करणाऱ्या घोषणा देणाऱ्याच लोकांनी मला फोन केलेले होते की साहेब स्वागताला जरी गेलेलो असलो तरी विजय तुमचा निश्चित आहे तर मला असं वाटतं की मी जे जोपासलेले संबंध आहेत सगळ्या पक्षांचे ते देखील माझं मताधिकी वाढवण्यामध्ये मा उपयोगी ठरेल आणि तेवीस तारखेला पुन्हा एकदा रत्नागिरीकरांच्या मतदारसंघाच्या आशीर्वादानं मतदारांच्या आशीर्वादानं मी पाचव्यांदा विधानसभेत जाईन शिवसेना ची ही पहिली निवडणूक आहे कसं बघतं याच्याकडे पुन्हा एकदा मतदार पाठीशी राहून विजय तुमचा नक्की होईल मी मगाशी तेच सांगितलं की मतदार नक्की पाठीशी राहतील ते आशीर्वाद देतील सहकार्य करतील आणि काही लोक जे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा मतदारसंघवाईज प्रयत्न करत आहेत त्याला देखील मोठ माती देतील आणि ते फेक नरेटिव्ह का करण्यात येत होते हे कालच्या प्रवेशानं देखील सिद्ध झालेलं आहे आणि मी कालच एक निर्णय घेतला की काल त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी जे एका म्हणजे हे नापास झालेले आहेत ते नापास झालेले आहेत म्हणजे टोमणे मारायला सुरुवात केली मी कालच निर्णय घेतला आहे की आपल्याला काही आप त्यांच्यावर बोलायचं नाही कारण अन। अन। त्यांचा अनुभव मला दोन हजार चारला आहे त्यांचा अनुभव मला दोन हजार नऊला आहे त्यांचा अनुभव मला दोन हजार चौदाला आहे आणि तो काय अनुभव आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्यावर बोलून वेळ घालवण्यापेक्षा मी जी केलेली कामं आहे ती लोकांपर्यंत मी पोचवेन आणि मला आदरानं सांगावं असं वाटतं की रत्नागिरीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे कोण चांगला आहे कोण वाईट आहे याचा ॲनालिसिस रत्नागिरीकर चांगल्या पद्धतीनं करतात त्याच्यामुळे ते तेवीस तारखेला माझाच विजय निश्चित आहे विषय त्याच्यामध्ये असा येतो की भाजपचे बाळमाने होते माजी आमदार होते त्यांनी पक्षप्रवेश करत उभाट्यामध्ये प्रवेश केलेला आहे आता तुमच्यासमोर त्यांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे या लढतीकडे कसं बघता मला असं वाटतं तुम्ही ज्यावेळी माझी आता मुलाखत घेत आहे माझ्याबरोबर सगळेच भाजपचे पदाधिकारी या रॅलीमध्ये सामील होणार आहेत माझ्याबरोबर वर, त्यांच्या बैठका झालेल्या आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं जातं बी जे पीचं खेडर त्यांनी क करायलाच सुरुवात केलेली आहे आणि प्रमोद सावंत साहेबांनी देखील आज जाहीर भाषणातनं सांगितलं की एखाद दुसरी व्यक्ती इकडे तिकडे गेली म्हणजे बी जे पी डॅमेज होऊ शकत नाही आम्ही अटल बिहारी वाजपेयी साहेबांवर निष्ठा ठेवणारे आहोत आम्ही नरेंद्र मोदी साहेबांवर निष्ठा ठेवणारे आहोत आम्ही देवेंद्रजींवर निष्ठा ठेवणारे आहोत त्याच्यामुळे इथलं एकही मत जे गेलेत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं मत फक्त इकडे तिकडे जाईल असं स्वतः प्रमोद सावंत साहेब बोललेत मला असं वाटतं काय चिंता करण्याची आवश्यकता काहीच नाही नक्कीच आपला विजय या मतदारसंघातून नक्की असेल असा आशावाद उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले टी व्ही मराठी रत्नारी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं